क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर छापे टाकले आहेत. गेल्या काही दिवसापासून ठाणे क्राइम ब्रँचकडून सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची अचानक तपासणी सुरू करण्यात आली आहे. आज सांगलीतील दोन पेट्रोल पंपावर ठाणे क्राइम ब्रँचनं छापा टाकून पेट्रोल पंपाची संपूर्ण तपासणी केली. साखर कारखाना परिसरातील कारखान्याचा पेट्रोल पंप आणि माधवनगर रोडवरील सदाशिव पेट्रोल पंपावर ठाणे क्राइम ब्रँचनं अचानक छापे टाकून त्याच्या मशिनरी व इतर प्रक्रियेची माहिती घेतली. त्याचप्रमाणे या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मशिनरी याचीही तपासणी ठाणे क्राइम ब्रँचनं केली आहे. त्या दोन्हीही पेट्रोल पंपावर कोणत्याही आक्षेपार्ह बाबी आढळल्या नसल्याचं ठाणे क्राइम ब्रँचनं स्पष्ट केलं आहे. तसेच दोन्ही पंपांच्या मशिनरी या नियमानुसारच सुरू असल्याचंही यावेळी समोर आलं आहे. ठाणे क्राइम ब्रँचच्या तपासणीत या दोन्हीही पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नसल्याचेही समोर आले आहे. ठाणे क्राइम ब्रँचकडून अजूनही जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांच्या तपासण्या केल्या जाणार असून अनेक पेट्रोल पंपांवर छापे टाकले जाणार आहेत. ठाणे क्राइम ब्रँचच्या या कारवाईमुळे या छापासत्रामुळे पेट्रोल पंप धारकांचे धाबे जाणले आहेत. थांबणार त्याच्यानंतर ते येणार. ठीक आहे.